वाटपी बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात उच्चस्तरीय बैठक पार पडली. यावेळी राज्यांसमोर परीक्षेसंदर्भात दोन पर्याय ठेवण्यात आल्याची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी दिली आहे. परीक्षा रद्द न करण्याचा निर्णय घेण्यात आला असून केवळ महत्त्वाच्या विषयांची परीक्षा घ्या किंवा परीक्षेची पद्धत बदला हे दोन पर्याय राज्यांसमोर ठेवण्यात आलेले आहेत. राज्य सरकारांना 25 मे पर्यंत विस्तृत सूचना पाठवण्याच्या सूचना दिल्या गेलेल्या आहेत. सीबीएसईच्या परीक्षा होणार आहेत. न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी माहिती दिली आहे. या परीक्षेचं स्वरूप आणि तारखा 1 जूनला जाहीर करण्यात येणार आहेत. तसंच राज्यात बोर्ड परीक्षा घ्यावी की नाही हे राज्यांना ठरवू देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड महाधिवक्त्यांची भेट घेणार आहेत. उद्या त्या ही भेट घेणार असून 12वीच्या परीक्षांसंदर्भात ही भेट असल्याची माहिती मिळतीय. दरम्यान उद्या 10वी आणि 12वीच्या परीक्षांसंदर्भात निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. राज्य सरकार 10वीच्या परीक्षा न घेण्याबाबत ठाम असल्याचं वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं. 12वीच्या परीक्षांबाबत अद्याप घेण्यात आलेल्या निर्णय अद्याप घेण्यात आलेला नसून येत्या 2 दिवसांमध्ये 12वी आणि 10वीच्या परीक्षांबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलून निर्णय घेण्यात येईल अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली. राज्यात तिसरी लाट येण्याचा धोका वर्तवण्यात येतोय. लहान मुलांना अधिक धोका आहे. यामुळे अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून परीक्षा घेणं योग्य नसल्याचं वर्षा गायकवाड म्हणाल्या. तसंच तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षा घेणंही शक्य नसल्याचं वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं. सरकारने 10वीप्रमाणे 12वीची परीक्षा रद्द करावी आणि अंतर्गत मूल्यमापन करावं अशी मागणी विद्यार्थ्यांनी सरकारकडे केली आहे. लसीकरण झालं नसताना आणि तिसऱ्या लाटेत मुलांना फटका बसेल असं भाकीत असताना विद्यार्थ्यांना वेठीस धरू नये असं मत काही विद्यार्थी व्यक्त करतायत. तन्मय ओम विशाल शर्मिला यांनी न्यूज 18 लोकमतकडे आपल्या भावना व्यक्त केल्या. राज्यात रुग्णसंख्येचा आलेख घसरल्यानं मोठा दिलासा मिळाला आहे. दिवसभरात 26,672 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 594 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. विशेष म्हणजे राज्यात रिकव्हरी रेट वाढल्यानं मोठा दिलासा मिळाला आहे. रिकव्हरी रेट 92.12% आलेला आहे. 29,000 रुग्णांनी कोरोनावर मात केलेली आहे. टास्क फोर्समधील सदस्यांशी संवाद साधण्यात आला. मुख्यमंत्र्यांकडून हा संवाद साधला गेला. माझ्या टीमचा सार्थ अभिमान मला आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याची भीती वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे लहान मुलांकरता माझा डॉक्टर हे अभियान राबवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्सच्या राज्यातील बालरोगतज्ञांशी संवाद साधला. महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती वर्तवली जाते. पहिल्या लाटेत ज्येष्ठ नागरिक, दुसऱ्या लाटेत तरुणांना कोरोनाचा संसर्ग झाला. संसर्गाचं वय खाली येऊ लागलंय. त्यामुळे तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्ग होईल अशी चिंता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली. कोरोनाचा कहर वाढत असताना कडक निर्बंध लावण्यासारखं कटू निर्णय घ्यावे लागले असं मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात रुग्णसंख्या आटोक्यात येते मात्र सगळ्यांनी योग्य खबरदारी घेणं आवश्यक आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी बोलले. तसंच कोरोनाची तिसरी लाट येऊ नये याकरता प्रशासनाची तयारी सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुंबईत मालाड इथं जम्बो कोविड सेंटरची उभारणी होते आहे. याची पाहणी पालकमंत्री असलम शेख यांनी केली. त्यांना मुंबईच्या लॉकडाऊनबाबत विचारलं असता त्यांनी विचार करून निर्णय घेणार असल्याचं म्हटलंय. टास्क फोर्सबरोबर मुंबईची चर्चा करणार आणि त्यानंतरच लोकल बस एसटीचा निर्णय घेणार असं ते म्हणाले. मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरेंनी मालाडच्या कोविड सेंटरचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी मालाडमध्ये नवीन कोविड सेंटर बांधण्यात येत असल्याची माहिती दिली. तसंच तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सरकार सज्ज असल्याचं ते म्हणाले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी पालघरच्या नुकसानीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. तौक्ते या वादळामुळे या परिसरातील नागरिकांचं मोठं नुकसान झालंय. नुकसानग्रस्तांकडे लक्ष द्यावं अशी मागणी त्यांनी केली. कोरोनावर बोलताना त्यांनी संजय राऊतांवर टीका केली. संजय राऊत यांनी केवळ केंद्राकडे बोट दाखवू नये. महाराष्ट्राच्या अनेक स्मशानभूमीमध्ये रांगा लागलेल्या होत्या. लोकांना अंत्यसंस्कार करताना वेळ लागत होता. मग हे पाप कुणाचं होतं असा सवाल त्यांनी विचारला. पुण्यातील खासगी रुग्णालयामध्ये लसीकरण करण्यात आलं. पुण्यातील रुबी, जहांगीर, सिम्बायसिस, सह्याद्रीसह इतर 14 हॉस्पिटल्समध्ये लस उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सिरमकडून कोविशिल्डच्या 2.25 लाख लसीचे डोस उपलब्ध करून दिले गेले आहेत.
लसीकरण सुरू झाल्याने पुण्यातील हडपसरी इथल्या नोबेल हॉस्पिटलमध्ये भर उन्हात जवळपास 1 किलोमीटर लांब रांग लागलेली होती। लसीकरण केंद्रावर गर्दी टाळण्यासाठी 18 ते 24 वयोगटातील नागरिकांनी नोंदणी करूनच आणि त्यांच्या दिलेल्या वेळेतच लसीकरणासाठी येण्याचं आवाहन करण्यात येत आहे। सातारा जिल्ह्यामध्ये कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे। 25 मे ते 1 जून पर्यंत हा कडक लॉकडाऊन असणार आहे। या काळात भाजीपाला किराणा दुकाने राहणार बंद, तसंच दूध संकलन केंद्र केवळ 2 तास राहणार सुरू। जिल्ह्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेला 7 दिवसांचा कडक लॉकडाऊन शिथिल केला जात असून उद्यापासून राज्य सरकारच्या नियमानुसार लॉकडाऊन असेल अशी माहिती कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली आहे। दरम्यान येत्या काळात लहान मुलांना कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता असल्यानं त्यांच्या उपचारासाठी जिल्ह्यात विशेष उपाययोजना केल्या जाणार असल्याचं पालकमंत्री पाटील यांनी सांगितलं। विनायक मेटे मराठा मोर्चावर ठाम असून 5 जूनला पहिला मोर्चा बीडमधून निघणार असल्याचं त्यांनी सांगितलं। सकाळी 10:30 वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे। सगळ्या कोरोना काळातील सर्व नियम पाळून हा मोर्चा निघणार असल्याची माहिती त्यांनी दिली। पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्यांसोबत बैठका घेत आहेत। या दरम्यान मोदी एका बैठकीत भावूक झाले। यावरून राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मोदींवर निशाणा साधला। स्वतःच्या केबिनमध्ये बसून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलताना पंतप्रधान मोदी नेहमी मास्क वापरतात, मात्र त्या दिवशी मास्क गायब होता, याचा अर्थ ठरवून झालेला हा कार्यक्रम होता असा थेट आरोप नवाब मलिक यांनी केला। इथे एक छोटासा ब्रेक, लगेच भेटू, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। आयता स्वागत, वळूया पुढच्या वेगवान घडामोडींकडे। कोरोना व्हायरस विरोधातील लस किती प्रभावी आहे याचा तपास करण्याकरता आता ICMR कडून माहिती गोळा करण्यात येत आहे। ICMR ने या संदर्भात राज्यांकडून माहिती मागवली आहे। कोरोनावरील लस घेतल्यानंतर किती नागरिकांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं याची आकडेवारी सगळ्या राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी तयार ठेवावी असं ICMR ने सांगितलंय। दिल्लीत सलग 5व्यांदा लॉकडाऊन वाढवण्यात आलाय। या आठवड्यातील अंदाजानंतर दिल्लीत अनलॉकची प्रक्रिया सुरू केली जाईल असं मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले। दिल्लीत लॉकडाऊनचा अवधी 1 आठवड्यानं म्हणजेच 31 मे पर्यंत सकाळी 5 वाजेपर्यंत वाढवला गेलाय। चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बैठक घेतली। चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी NDRF च्या 46 टीम्स तयार करणार असल्याचं यावेळी मोदी म्हणाले। तर भारतीय तटरक्षक दल आणि नौदलाच्या मदतीनं शोध आणि बचाव कार्याकरता जहाज आणि हेलिकॉप्टर्स तैनात केली असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। 23 वर्षाच्या सागर राणा हत्या आणि मारहाण प्रकरणातील आरोपी ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमारला दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं अटक केली। या प्रकरणी सुशील कुमारनं दिल्लीतील न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती, मात्र न्यायालयानं जामीन फेटाळून लावला। या घटनेपासून सुशील कुमार फरार होता।